मित्रांनो खूप आनंदाची बातमी आहे रेल्वेत आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे महिलांना स्पेशल आरक्षण आहे मित्रांनो वरून तुम्ही परीक्षा भरू फॉर्म भरू शकता मराठीमध्ये पेपर होणार आहे विशेष म्हणजे महिलांना एस सी एस टीला शून्य रुपये फी पडणार आहे ओपनला फक्त शंभर रुपये फी पडणार आहे ते कसं आहे ते पण मी तुम्हाला पुढं पुढं सांगणार आहे ताण घेऊ नका आणि तुम्हाला काही जरी अडचण आली तर मी माझा व्हॉट्सअप नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो जेणेकरून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता पण अट एकच आहे की कॉन्टॅक्ट करण्या अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा कारण मी व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती पुन्हा पुन्हा तीच कॉलवर विचारण्यात काही तुम्हाला पण आणि मला पण मित्रांनो मजा नाही त्यामुळे आता या ठिकाणी बघा एकवीस हजार सातशे एवढं वेतन आहे तर सुरुवात मित्रांनो पूर्वी अजून एक आनंदाची बातमी म्हणजे रेल्वे प्लस सरळ सेवा दोन्हीची तयारी आपण जर करतच आहात तर फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो संपूर्ण रेल्वेची तुमची तयारी होणार आहे मॅथ रिजनिंग जनरल अवारनेस जनरल सायन्स हे सर्व विषय सरळ सेवेचे पण मराठी इंग्रजी गणित बुद्धिमात याचे व्हिडिओ लेक्चर असतील लाईव्ह क्लासेस असतील व्हॅलिडिटी एक वर्षापर्यंत आहे मित्रांनो लाईव्ह नंतर रेकॉर्ड सुद्धा तुम्ही पाहू शकता ईबुक आहे टेस्ट सिरीज आहे सर्व तुम्हाला या ठिकाणी एकाच फीमध्ये फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये सध्या उपलब्ध केलेला आहे लवकरच ही पी एकोणीशे नव्याण्णव होते तर अगोदर फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर हो, अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोशात या फोन पे किंवा गुगल पे करून पाठवलं तात्काळ कर तुम्हाला या कंटेंट या बॅच मध्ये मित्रांनो ऍड करून दिलं जाणार आहे याबद्दलच्या सुद्धा अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मग डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया कोरोनामुळे वय वाढ तर वाढलेली वाड़ आहे मित्रांनो तीन वर्षे तुम्हाला वय वाढून दिलेलं आहे ते पण बघूया महिलांना किती टक्के आरक्षण दिलेलं आहे ते पण या ठिकाणी बघूया मित्रांनो आजपासूनच फॉर्म सुरू झालेले आहेत पंधरा तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आणि याचा कथा समजा तुम्ही काही कारणामुळे यामध्ये अपात्र असाल की तुमची पात्रता बसत नसेल तरी ताण घेऊ नका पुढं पुढं मित्रांनो रेल्वेच्या एवढ्या सगळ्या मित्रांनो जागा आहेत एवढ्या सगळ्या आता टेक्निकलच्या तर संपल्या जागा ए एल पी असेल हे टेक्निशियन्स असेल ह्याच्या तर येऊन गेल्या जागा आता त्याचा काही ताण घ्यायची गरज नाही आता फक्त नॉन टेक्निकल म्हणजे आता फक्त दहावी बारावीने ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी मित्रांनो दिवाळी असणार आहे एवढ्या वर्षातून हे रेल्वेने चांगलं काम केलेलं आहे की टाइम टेबल पण डिक्लेअर केलं परीक्षा पण होत आहेत आता आर पी ची तर ह्या टाइम टेबलमध्ये त्यांनी उल्लेखच केला नव्हता तरी सुद्धा त्यांनी आज जाहिरात टाकलेली आहे आरपीएफ ची त्याच्याबद्दल माहिती तर पाहूया परंतु समजा तुम्हाला महिला असतील त्यांना वाटलं की मला ए सीमध्ये राहून काम करायचं आहे मला ग्राउंडवरती नाही काम करायचं ताण घेऊ नका एन टी पी सी ग्रॅज्युएट आणि एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट दोन्ही पण पोस्ट मित्रांनो जुलैमध्ये येत आहे जुलै सप्टेंबरमध्ये त्याच्यासाठी आत्तापासून तयारी करा कारण तीन चार महिने तुम्हाला तयारी करायला लागणार आहे त्यामुळे आत्ता आजच्या दिवसापासून मराठीतून अभ्यास सुरू करा कारण रेल्वेची प्रत्येक परीक्षा मराठीतून होते ते पण मी तुम्हाला विथ प्रूफ पाठीमाग सांगितले आज पण सांगणार आहे त्यानंतर दहावीवरून मित्रांनो ही पण भरती मोठी येत आहे त्याची पण आत्तापासून तयारी करा ऑक्टोबर डिसेंबर लांब नाही त्यामुळे तीन चार महिने अभ्यासाला लागतात आतापासून जर तयारी केली तर सक्सेस होणं काहीच अशक्य नाही तर हे तुम्हाला सांगितले की जर ए सीमध्ये बसून जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर एन टी पी सी बेस्ट ऑप्शन आहे चला त्याच्याबद्दल अजून व्हिडिओच्या शेवटी पण बोलूया आता आपल्या आजच्या या जे रिक्रुटमेंट आहे जे की फक्त आहे त्याच्याबद्दल बोलूया तर पंधरा तारीख म्हणजे आजपासून मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे चौदा तारखेपर्यंत फॉर्म आपल्याला भरायचे आहेत लास्ट डेटची वाट बघायची नाही कारण शेवटी शेवटी सर्व्हरला प्रॉब्लेम येत असतो तर टोटल जर जाबा जागा या ठिकाणी आपण बघितल्या तर टोटल जागा आहेत मित्रांनो चार हजार दोनशे आठ आता सब इन्स्पेक्टरच्या पण येणार होत्या नोटिफिकेशनमध्ये पाठीमागे सांगितलं होतं पण काही कारणामुळे कदाचित दिले नसतील फक्त कॉन्स्टेबलच्या ठिकाणी जागा झळकलेल्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकता ओके किंवा त्याच्या जर असतील तर मी सेपरेट त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो परंतु या ठिकाणी आता सध्या मी जे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे फक्त वाल्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगणार आहे ज्यांचं दहावी झालेलं आहे बारावी ग्रॅज्युएशन सगळे या ठिकाणी फॉर्म भरू आठ जागा आहेत आणि कोविड नाईन्टीन मुळे या ठिकाणी काय केलं मित्रांनो तीन वर्ष तुम्हाला या ठिकाणी वय वाढ दिलेली आहे किती तीन वर्ष तुम्हाला या ठिकाणी वय वाढ दिलेली आहे मग किती वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्व डिटेल माहिती एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहेत महिलांनी तर अवश्य भरायचे कारण कधी कधी महिलांना वाटतं की आमच्यासाठी आहेत का नाही रेल्वेच्या जागा वगैरे परंतु इथं तुम्हाला तर स्पेशल पंधरा टक्के आरक्षण दिलं आहे ते पण आपण बघूया तर जसं की या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो कॉन्स्टेबल या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह नावाची ही पोस्ट आहे अठरा ते पंचवीस साठी पण आता तीन वर्ष तुम्हाला वाढवून दिली म्हणजे पंचवीस प्लस तीन या ठिकाणी करायची आहेत म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी अठ्ठावीस वर्षापर्यंत जनरल कॅटेगरी ते उमेदवार भरू शकता आणि या ठिकाणी जर बघितलं सांगितलं एस सी टी जर असाल तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं मित्रांनो या ठिकाणी आप वय वाढ करायची आहे जशी एस सी एस टी असेल तर पाच वर्ष तुम्हाला हे ह्या मध्ये पाच तसं त्यांनी दिलेलं पण आहे या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी दिलेलं पण आहे की बाबा कोरोना मुळे आम्ही काय केलंय तीन वर्ष वाढवून दिली म्हणजे किती झाले अठ्ठावीस वर्ष मी या ठिकाणी सांगितलेलं पण आहे तुम्ही एस सी एस टीमध्ये असाल तर तुम्हाला अजून मित्रांनो या ठिकाणी पाच वर्ष जर ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला अजून तीन वर्ष या ठिकाणी भेटणार आहेत म्हणजे तुम्ही विचार कर मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावीस प्लस पाच म्हणजे तुम्ही तेहतीस वर्षापर्यंत एससी सी एस टी असाल तर फॉर्म भरू शकता बी सी असाल तर या ठिकाणी एकतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता बाकी एस सर एक सर्व्हिसमॅन वाल्यांसाठी या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यांना व्हॅकन्सीमध्ये पण मित्रांनो त्यांना रिलॅक्सेशन आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत ई एस वाले फॉर्म भरू शकतात का नक्कीच भरू शकतात त्यांना सुद्धा या ठिकाणी मित्रांनो हेच रिलॅक्सेशन दिलेलं आहे फीमध्ये सवलत दिलेली आहे व्हॅकन्सी त्यांच्या रिझर्वेशन आहे त्यामुळे त्याचा तांगेची काही गरज नाही आता बघा तुम्ही म्हणाल सर तुम्ही आम्हाला म्हटलं शून्य रुपये फी इथं तर अडीचशे रुपये दाखवत आहे हे तात्पुरती तुम्हाला डिपॉझिट करायची आहे कारण तुमची काय होणार आहे मित्रांनो जे पण एस सी असतील एस टी असतील एक सर्व्हिसमॅन असतील महिला असतील ओके मायनॉरिटी इकॉनॉमी म्हणजे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असतील मायनॉरिटी असतील अल्पसंख्याक तर त्यांच्यासाठी सगळेच्या सगळी फी काय केली जाईल रिफंड केली जाईल जर तुम्ही परीक्षेला जरी नुसता जाऊन बसला तरी तुमची सगळी फी तुमची वापस केली जाईल असं त्या ठिकाणी रेल्वे मागच्या बऱ्याच वर्षापासून करत आहे आणि करत राहील त्यामुळे त्याचा ताण घेऊ नका म्हणजे तुम्हाला किती सगळीच्या सगळी महागारी दिल्यावर शून्य रुपये पडले फी फक्त तात्पुरती तुम्हाला जमा करायची आहे ठीक आहे नेट कॅफेमध्ये फॉर्म भरत असाल तर स्वतःचा अकाउंट नंबर द्यायला विसरू नका अदरवाईज जो नेट कॅफेवाला फॉर्म भरतोय त्याच्या अकाउंटमध्ये नंतर जमा होईल फी ओके व्यवस्थित ध्यान द्या त्यानंतर बघा या ठिकाणी जे पण आता ओपन कॅटेगरीवाले आहेत तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला शंभर रुपये सांगितले होते कारण या ठिकाणी बघा भरताना पाचशे रुपये भरायचे परंतु तुमची चारशे रुपये काय होणार आहे मित्रांनो तुमची फी तुमच्या बँकेमध्ये परत ज्यावेळेस तुम्ही पात्र ठराल ज्यावेळेस तुम्ही अपेयर कराल अपेर म्हणजे फक्त तुम्ही जाऊन बसायचं जा परीक्षेला शून्य मार्क पडली तरी पण तुमची चारशे रुपये फी तुमच्या तुमच्या बँक अकाउंटमध्ये रिटर्न होणार परीक्षेला जर नाही गेला तर मग नाही भेटणार परीक्षेला फक्त जाऊन बसा असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला फक्त शंभर रुपये या ठिकाणी फी पडली आणि बाकीच्यांना शून्य रुपये फी पडली तर आता फीचं तर काय ताण घ्यायची गरज आहे का काही फीची सुद्धा तुम्ही या ठिकाणी ताण घेऊ नका त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी वाढ पाहिले आपण क्वालिफिकेशन या ठिकाणी आता पाहूया की कि नेमकं किती क्वालिफिकेशन आहे आणि आपल्याला सिलेबस का आहे तर बघा सिलेबस जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला दहावीच्या बेसवरती मित्रांनो या ठिकाणी सर्व परीक्षा होणार आहे परीक्षा मराठीमधून होणार आहे आणि तुम्हाला मी मराठीमधून सर्व शिकव शिकवत आहे मित्रांनो दोनशे नव्याण्णवमध्ये नोट्स वगैरे सगळे मराठीमधून मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे हजारो प्रश्न तुम्हाला मित्रांनो संभाव्य यामध्ये देत आहे त्याचं काय ताण घेऊ नका मग बघा नव्वद मिनिटं असणार आहेत म्हणजे दीड तास तुम्हाला वेळ आहे आणि प्रश्न जर आपण बघितलं तर एकशे वीस प्रश्न या आर पी परीक्षेला असणार आहे निगेटिव्ह मार्किंग म्हणाल तर वन थर्ड एवढी निगेटिव्ह आहे त्यामुळे या ठिकाणी जर येत असेल व्यवस्थित तर चूज करा अदरवाईज काय मित्रांनो उगीचच कोणतेही प्रश्न तुम्ही जर टिकमार्क करत बसला तर निगेटिव्हमध्ये जाणे शक्यता आहे मग इथं जर आपण बघितलं तर आपल्याला काय सांगितलेलं आहे अरिथमेटिक पस्तीस मार्काला आणि रिजनिंग या ठिकाणी पस्तीस म्हणजे दोन्ही मिळून सत्तर प्रश्न झाले या ठिकाणी त्यानंतर जनरल अवारने फिफ्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत ओके तर अशा मिळून या ठिकाणी एकशे वीस मार्काचा हा पेपर असणार आहे त्यानंतर जे पण परीक्षेमध्ये हे पात्र होतील उमेदवार ठीक आहे लेखी परीक्षेमध्ये तर त्यांची काय केली जाईल पुढं मेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये या ठिकाणी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट घेतली जाईल त्याला पीईटी म्हटलं जातं तर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट यामध्ये काय काय असतं तर या ठिकाणी सोळाशे मीटर तुम्हाला पाच मिनिट पंचेचाळीस सेकंदमध्ये धावायचं असतं त्या त्यानंतर त्यान लॉग जेप असते मित्रांनो लांब उडी असते चौदा फीट आणि उंच उडी असते चार फीट ओके हे झालं मेल कॅन्डिडेटसाठी फिमेलसाठी जर बघितलं तर फिमेलसाठी काय मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला सोळाशे मीटर नाही फक्त तुम्हाला आठशे मीटर काय करायचं आहे या ठिकाणी धावायचं आहे तीन मिनिट चाळीस सेकंदामध्ये आणि तुम्हाला लॉंग जंप आहे नऊ फूट आणि हाय जंप आहे उडी आहे तीन फूट ओके लांब उडी उंच उडी या ठिकाणी आणि रनिंग एवढे तीन इव्हेंट तुम्हाला फक्त दिलेले आहेत त्याचा काही ताण घेऊ नका आणि या ठिकाणी कोणकोण सगळेच दहावीवाले आहेत का कौन -कौन आहे पात्र नाहीत आता बघा काही जर या ठिकाणी समजा ज्यांची उंची बसत नसेल ओके काही ताण घेऊ नका तुम्हाला मी मगाशी सांगितलं एन टी पी सीचे ग्रुप डीची मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या म्हणजे तुम्ही इमॅजिन पण केलं नसेल एवढी मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे मी असं का म्हणतोय कारण मी कोणतंही आधार असल्याशिवाय बोलत नाही या ठिकाणी माझ्याकडे आर टी आयचा प्रूफ आहे ओके राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टनुसार या ठिकाणी माहिती मिळालेली आहे की जवळपास दोन लाख छत्तीस हजार नऊशे दोन एवढ्या काय लेवल वनच्या जागा रिक्त आहेत याच्यापैकी निम्म्या जरी आल्या तर लाखो जागा होऊ शकतात या ठिकाणी लेवल वनसाठी ठीक आहे लेवल म्हणजे दहावी वाल्यांसाठी आणि एन टी पी सी वाल्यांसाठी आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावीवरून टी सीचं पद आहे क्लर्कची पदं आहेत ओके भरपूर ए सीमध्ये बसून काम करायची पण पदं आहेत तुम्हाला ग्राउंड लेव्हलला करायची असेल तर ग्रुप डी आहे तर भरपूर सर मित्रांनो आता पुढे काही महिन्यामध्ये येणार आहेत त्यामुळे आतापासून तुमचा अभ्यास चालू राहू द्या आतापासून थेंबे थेंबे तळेसाचे जर केलं तर काहीच ताण येणार नाही तुम्हाला सिलेक्शन साठी जॉईन व्हा आपल्या बॅचमध्ये जास्त फी ठेवलेली नाही की असं फीचा ताण येईल तुम्हाला केवढी मोठी फी कशी भरू काय करू दोनशे नव्याण्णव एक वर्ष व्हॅलिडिटी त्यामध्ये सरळ सेवा पण होत आहेत आपल्या रेल्वेची पण होते नोट्स भेटत आहेत पी डीए भेटत आहेत टेस्ट भेटत आहे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जात mm -hmm. आहे बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर हाईटचा क्रायटेरिया त्यांनी काय दिलेला आहे मित्रांनो तर हाईटचा क्रायटेरिया ठिकाणी दिलेला आहे अनरिझर्व डब्ल्यू एस आणि ओबीसी यांच्यासाठी हाईट दिलेल्या एकशे पासष्ट पुरुष उमेदवारांसाठी आणि एकशे सत्तावन्न फिमेलसाठी दिलेले आहे ठीक आहे आणि या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला काय सांगितलेलं आहे तर पुरुष उमेदवारांसाठी या ठिकाणी छाती ऐंशी सेंटीमीटर पाहिजे आहे न फुगवता आणि फुगवून ती पंच्याऐंशी झाली पाहिजे ओके त्यानंतर एस सी एस टीसाठी जर बघितलं हाईटमध्ये थोडी सूट दिलेली आहे फक्त तुम्हाला काय केलेल्या हाईटमध्ये एकशे साठ सेंटीमीटर हाईट पाहिजे महिलांसाठी एकशे बावन्न पाहिजे आहे ओके आणि चेस्टमध्ये पण पुरुष उमेदवारांना ठिकाणी सूट दिलेली आहे जसं की शहात्तर पाहिजे आहे आणि फुगवून एक्क्याऐंशी पॉईंट दोन झाली पाहिजे ठीक आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकता तर एवढं जर तुमचा फिजिकल कॅरेक्टर असेल तरच फॉर्म भरा फक्त दहावी झालं म्हणून भरू नका कारण हे जर नसेल तर पुढं काय उपयोग नाही ओके त्यामुळं अभ्यास चालू ठेवा कारण बाकीच्या परीक्षा येणार आहे ठीक आहे बाकीच्या परीक्षा येणार हे जे अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यामुळं तिथून तुम्ही काय करा अप्लाय करा तुमची फीसुद्धा या ठिकाणी रिफंड होणार आहे हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा हा जॉब आपण जर बघितलं तर दिव्यांग बांधवांसाठी नाही कारण काय थोडस धावपळीचा जॉब आहे त्यामुळं प्रोटेक्शन फोर्स ओके सुरक्षा दलामध्ये असल्यामुळे सुटेबल नाही असं सांगितलेलं त्यामुळे त्यांच्यासाठी वॅकन्सी नाहीत परंतु ताण घेऊ नका पुढं एन टी पी सीमध्ये अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटमध्ये तुमच्यासाठी असतात जॉब ओके तिथं तुम्हाला संधी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अभ्यास ठेवा पुढं जून जुलैमध्ये त्याची वॅकन्सी येणारच आहेत बाकीच्यासाठी जर आपण बघितलं तर या ठिकाणी एकवीस हजार सातशे हे पे स्केल असणार आहे बेसिक पे स्केल त्यानंतर पे वाढत जातं हे तर आपल्याला माहिती आहे दहावी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे आहे महिलांसाठी म्हणाल तर या ठिकाणी आरक्षणाची पण सोय केलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता आपापल्या कॅटेगरीसाठी ईडब्ल्यू एससाठी वॅकन्सी आहेत ओबीसी एस सी एस टी अनरिझर्व सगळ्यांसाठी आहेत फिमेलसाठी पण या ठिकाणी आपण बघू शकता स्पेशल या ठिकाणी वॅकन्सी दिलेल्या आहेत कारण त्यांना या ठिकाणी पंधरा टक्के स दिलेले आहे एक सर्विसमॅनला दहा टक्के दिलेला आहे आपण बघू शकता फिमेल कॅन्डिडेट शाल बी फिफ्टी पर्सेंट आणि एक सर्व्हिसमॅनला दहा टक्के या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे जर तुमच्या नाही उमेदवार भेटला तर मग बाकीच्या मेल कॅन्डिडेटमधून भरला जाईल असं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं तुमच्या हक्काच्या जागा जा जा तुम्ही घेऊन टाका फॉर्म भरत चला ओके बाकी एन टी पी सी याच्या पण येणार आहेत लाखो जागा मित्रांनो आपल्या वाट पाहताय तर त्याचा अभ्यास आतापासून मराठीमध्ये अस्सल मराठीमधून चालू ठेवा कारण या ठिकाणी स्पष्टपणे स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला काय केलेले आहे मीडियम ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे किंवा माध्यम कोणतं राहील तर माध्यम या ठिकाणी हिंदी आहे इंग्लिश आहे आणि तेरा रिजनल लँग्वेज आहे त्यामध्ये आपले मित्रांनो या ठिकाणी मराठी मातृभाषासुद्धा आहे त्यामुळे आपण आपल्या मराठीमधून काय करू शकता या ठिकाणी परीक्षा देऊ शकता ठीक आहे त्यामुळं अस्सल मराठीतून अभ्यास करा आणि रेल्वेमध्ये मित्रांनो जॉईन व्हा काही जास्त अवघड नाही टॉपिक तेच आहेत आपण एकदम बेसिकपासून तुम्हाला या ठिकाणी जे पण टॉपिक दिलेलं आहे त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी शिकवत आहे अभ्यास आपला चालू ठेवा महाराष्ट्रात पण पोलीस भरती वगैरे वगैरे भरत्या भरपूर सध्या चालू आहे त्याची पण तुमची यात परफेक्ट तयारी या ठिकाणी सरळ सेवा होऊन जाते रेल्वेची पण तयारी होऊन जाते फक्त दोनशे नव्याण्णव ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे तात्काळ याचा लाभ घ्या अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा इतर आपल्या बांधवांपर्यंत ज्यांनापर्यंत माहिती शेअर केलेली नसेल त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांच्यासुद्धा ही ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो काम येईल ते पण या ठिकाणी अभ्यासाला चालू करतील आणि आपला गव्हर्नमेंट जॉब मिळवतील काही जर तुम्हाला शंका असतील तरी पण माझा हा नंबर आहे बहात्त अठ्ठेचाळीस त्र्याण्णव शहात्तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद